अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बाल संस्कार व युवा संस्कार यांच्या वतीनं नंदुरबार येथे विक्रमी शाडू मातीचा गणपती बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बाल संस्कार व युवा संस्कार यांच्या वतीनं नंदुरबार येथे आगळा वेगळा असा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचा राहत होत असताना पर्यावरण वाचविण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या या उल्लेखनीय उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी नंदुरबार येथील मार्केट यार्ड येथे जवळपास जिल्हाभरातून 7,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकाच वेळी मातीचे गणपती बनविण्याचा उपक्रम केला. या विद्यार्थ्यांनी 7,000 वर गणपती तयार केले व समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अखिल भारतीय स्वामी समर्थ संचलित बाल संस्कार व युवा संस्कार केंद्राचे प्रमुख नितीनभाऊ मोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, भाजपा अध्यक्ष विजय चौधरी, ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी जिल्हा परिषद सभापती अहिल्याबाई पावरा, गटशिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर, हिरालाल चौधरी, प्रशासन अधिकारी आर बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. एमडीटीव्हीसाठी नीलेश चौधरी, नंदुरबार.